Natalia Gord, Brazila. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता आम्ही चाललोय जरा बाहेर, अशी आवरती आहे आणि चला जाऊया, जरा फिरून येऊया बाहेर. घरात बसून बसून अशुला जरा कंटाळा आलाय. खरे अशु, खरं सांग ना, नाही आला थोडस बाहेर येऊन जाऊन असं माझं म्हणणं आहे. अशु म्हणली म्हणजे अशुला पण जरा फिरून आणतो असं मला म्हणायचंय. हा लोटले तू लगेच खाली पाडणार आहे. पडलं चल तिथं बघू, दोरी लटकू. चल आज जो काय खेळायचं शिकत तुला, कस खेळायचं. चल आवर आवर लवकर सात वाजता. चल 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 मित्रांनो जाऊया, टप 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 टाइम झालाय, सात वाजायला पोहोचायला पाहिजे. चल जायंगे अभी जल्दी जल्दी. चलो 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 चलो, खिडकी लागणार नाही, कुछ जरूरत नाही. हा 7 ते 9 वाजता असं काहीतरी सुरू असत. आता वाजले 7 आणि आम्ही निघालोय. मस्त सनसेट पण झालेला आहे. तर मिस्टरांचं बऱ्याच दिवसपासून चाललं होतं सर्कस बघायला जायचं, तर फायनली आम्ही आज चाललोय. नाही का, चला. आपण खूप सर्कस पाहिले असेल, पण ही सर्कस एकदा आवश्यक पहा. ही महाराष्ट्राची सर्कस आहे असं चाललेलं आहे. हा बरोबर, पहिली ना हे सगळे काम करणार बाहेरचे राहायचे, आता महाराष्ट्र म्हणले. हा बिंगो बिंगो सर्कस आहे, खायला पण बिंगो घ्या आपल्याला. चला मित्रांनो जाऊया सर्कस बघूया कशी काही नाही. बिंगो सर्कस बघायला गेट जाऊ, जबरदस्त रे. अजून अजून थोड्या वेळाने आम्हाला, अजून लाईट दिसली असती ना. अरे पण तिकीट काढून घेऊ ना, तुझे तिकीट आहे नाही तिथे किती 200. चलो जायंगे गोल्ड क्लास. फायनली आता कुठे पोहोचलोय आपण, तिकीट द्यायचं आता यांच्याकडे. तुमच्याकडे आहेत का? अर्धा अर्धा का? तर आता आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे. आता कुठं बसायचं? कुठं बसायचं? काही लई छोटी सरकस आहे, आम्ही गेलो ती मोठी होती लई. हा वरती खरंच ना. बेंगो सर्कस बघायला आलेले आणि आता थोड्या वेळा सुरू होणार आहे. आता आम्ही 7 ते 7 वाजता तिकीट काढलंय, कारण लाइट वगैरे संध्याकाळचं भारी दिसत आहे म्हणे संध्याकाळीच घ्या. मी विचारायला पण आलो होतो किती वाजता येऊ. तर थोड्याच वेळा सुरुवात होईल, मग आम्ही तुम्हाला दाखवू थोडं थोडं, जेवढं जमल तेवढं दाखवू. Thank you.
वही लगाना। भारी होता ना आता काय माहिती का आता डोंबर याचा खेळ कसे पॉपकॉर्न आता काय बॉल पास होय का Super! Wow!
Yeah.
इसी के साथ आज का मैच यही समाप्त होता है। धोनी 38 रन से पहले शो सगळा संपलाय चालले ज्याचे त्याचे घरी कुठे गेले ते कार्टून कुठे गेले कार्टून कुठे गेले ते कार्टून जो के पाहिजे ए भाई इधर केवड़े हो ना तो ले छोटा है ले छोटा है कश वाटली आज सर्कस एक दोन स्टंट बरे होते मैक्स माला नहीं आवा विशेष का बरे होती चला म्हणजे टाइम गेला घरात बसायचं फक्त एवढं 400 रुपये गेले 400 गेले ना तिकीटला हां तर चलो गाडी उधर लगाय गाडी निघालेंगे। तर मित्रांनो आता चालू आहे सर्कस वगैरे बघून घरी। असं सर्कस कशी होती असं आवडलेली दिसते चांगली होती बरी होती हां हा हे ऐकायचं होतं मला बरी होती। तर आता स्वयंपाकाचं नियोजन काय करायचं भाजीला का ग भाजीला काय बनवायचं तर तिला चालू आहे कॉल तिला कॉल चालू आहे सपोर्ट त्याच्यामुळे ती जरा थांबा म्हणते 5 मिनिट जिथून आल्यावरती बनवलंय मस्त चना मसाला चपाते मी बनवले मिस्टरांनी भाजी बनवली आहे। तर आम्ही हॉटेलला पण जेवण करून आलो असतो पण झालं काय दोन अडीच तास तिला सर्कस मध्ये बसलो ऑलरेडी कंटाळा आला बसू बसू परत हॉटेल मध्ये जाऊन पण ऑर्डर व्यवस्थित बसावंच लागतं अर्धा एक तास 25-30 मिनिट नाही खाणार तर खाल्लं असतं मी तसं काही नाही ऍसिडिटी पण खूप होती पण बसायचं मला खूप कंटाळा आला तर खरं सांगायचं इथे येऊन 15 मिनिटात स्वयंपाक होतो हरभरे आणि भिजत टाकले होते ऑलरेडी 10 मिनिटात चपाती होते इतक्यात काहीच वेळ नाही लागत तिथं बस असतो ताट काढून म्हटलं आपल्या घरी जा मिस्टर म्हणत होते जायचं का पण म्हटलं नकोच आणि खाऊन पोट नाही भरत का तर रोट्या आणते हां तिकडेच बसतो हमेशर ताट घेते मी तर मित्रांनो इथं भाजी वगैरे रेडी आहे भाजी बघा कशी झाली सरसरी तर आज बसलाय बाहेर कसं वाटतंय बच्चा आज बाहेर असलं भारी वाटत राहिलं ना एक नंबर वाटत राहिलं ड्राय ड्राय भाजी ड्राय मग काय माल नाही आवडत बाहेर माझ्या भाज्या हॉटेलपेक्षा भारी चलो चलो मित्रांनो असं आहे मेनू भूक लागली तुला नाही हा का नाही बाहेर खायची माझ्याच वेगळी घरी असू जेवायची हा म्हणून तर तुला माहिती ना प्रत्येक वेळेस मी पहिलं तुला विचारत राहतो खरंच तर चला मित्रांनो मी पण जेवण करतो का